सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला हागणदारी मुक्त आणि स्वच्छ जिल्ह्याचा लौकिक धुळीला मिळवण्याची सुपारीश जणू जिल्हा क्रीडा विभागाने घेतली की काय असा प्रश्न सध्या पडतोय. कारण जिथे जिल्ह्यातले खेळाडू घडतात अशा क्रीडा संकुलाचा परिसर सध्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हागणदारीचं केंद्र बनत चाललंय. पाहूया स्पेशल रिपोर्ट. शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च करून जिल्हा मुख्यालयात जिल्हा क्रीडा संकुल उभारले आहे. या ठिकाणी मोठे मैदान, एक प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी चेंजिंग रूम, शौचालय आदी सुविधाही निर्माण करून देण्यात आल्या आहेत. या क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीनं राष्ट्रीय, राज्य विभाग आणि जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. मात्र या इमारतीच्या देखभालीअभावी दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, त्यामुळे या ठिकाणी खेळासाठी येणाऱ्या स्पर्धकांना आणि खेळाडूंना चेंजिंग रूम व शौचालय सुविधेपासून वंचित राहावे लागते. बघितलं तर आता मी पण ओरसला जातो राहतो. आम्ही पण रोज प्रॅक्टिसला जातो, सकाळचे जातो, काही मुलं संध्याकाळची पण प्रॅक्टिस करतात. पण तशी काय हे होत नाही, व्यवस्थित अशी लक्ष दिलं जात नाही तिकडे ग्राउंडवर कोणी. ती बिल्डिंग एवढी भव्य, लाखो खर्च रुपये खर्च करून बिल्डिंग बांधली, पण त्या काही व्यवस्थित नाही, कोणी लक्ष देत नाही, काय हे नाही, चालत नाही व्यवस्थित. या ग्राउंडवर आता क्रीडा संकुलांच्या ग्राउंडवर राज्यस्तरीय खेळ पण चालू असतात, कबड्डी, खो खो, ॲथलेटिक्स. पण त्या मुलांची पण पावसात वगैरे, चिखलात वगैरे खेळावं लागतं त्यांना. त्यांच्या राहण्याची सोय नाही, काही म्हणजे त्यांची सोयच होत नाही. त्यामुळे इथे क्रीडा स्पर्धा पण होत नाही जास्त, जसे व्हायला पाहिजे तसे. त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडापटू असे कुठल्याही खेळातील, ॲथलेटिक्स असो किंवा सांघिक खेळातील असो, असे घडतील काय हा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने इथे जरा लक्ष घालून इथे काय दुर्व्यवस्था झालेली आहे ती जरा दूर करावी, म्हणजे खेळाडू तरी निर्माण होतील चांगल्या वेळेचे. पाण्याची सुविधा नसल्यामुळे येथे स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांना क्रीडा संकुलाच्या परिसरात उघड्यावर शौचास बसावे लागते. यामुळे क्रीडा संकुलाचा परिसर सध्या हागणदारी बनत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हागणदारी मुक्त आणि स्वच्छ जिल्ह्याचा बहुमान मिळालेल्या जिल्ह्याची बदनामी होण्यास वेळ लागणार नाही. स्पर्धक, जिल्ह्यातील खेळाडू आणि नागरिकांमधून या इमारतीतील अंतर्गत सुविधांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वारंवार होत असताना त्याकडे जिल्हा क्रीडा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा लौकिक घालवण्याची सुपारीच या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली का काय असा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. सिंधुदुर्ग नगरी जिल्हा मुख्यालय इथे असं एक भव्य दिव्य क्रीडा संकुल बांधलेलं दिसतंय. आपण पाहतो याच ठिकाणी आपण उभे आहोत. खरं तर पाहिलं तर आज या क्रीडा संकुलची दुरावस्था झालेली दिसते. आज इथे राज्यस्तरीय खेळाडू इथे खेळायला येतात. आपण पाहतोय इथे सगळी दुरावस्था झालेली दिसते. खरंच या ग्राउंडवर भर पावसाळ्यामध्ये चिखलाचं इथे साम्राज्य असतं. राज्यस्तरावरून आलेल्या खेळाडूंना इथे खेळायला लागतं. मात्र या क्रीडा संकुलच्या बाबतीत खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. क्रीडा अधीक्षक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून सामान्य प्रशासनाच्या मध्ये का दुर्लक्ष करतोय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे इथल्या खेळाडूंना मोठा गैरसोय होत आहे खेळण्याची, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. कॅमेरामन प्रसाद कदमसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, ओरोस.